पार्ले डोंगराची लाईन आहे. हो जीप बघा लाईन आहे, एक दोन चार तीन चार पाच सहा सात काय सीन काय नक्की काय बघा यार भाई काय सूट आहे ना मध्ये एकदा खवटा मारला तरी याला समजणार नाही. तेच पडणार फक्त तेच पडणार भाई ते दिला कोणी तर जोरात तेच पडणार लागेल. चलो मी होतो पुढे मग जैन पेटी जैन पेटी चला इकडनं मारायचं आपण राईट यायचंय जैन पेटीवाल्या रोडने तर आपल्याला इकडनं जावं लागेल रुल्स प्रमाणे. तिकडनं गेलं तर तो सरळ जातो. हाच तो मेन टर्न आहे एक तो जातो तो म्हणजे डायरेक्ट जुन्या पनवेल रोडनी आपण पनवेल सिटीमधून जातो. हा सरळ जातो म्हणजे जैन पेटी रोडनी. जैन पेटीवाला रस्ता तर यार काय एक्सप्लेन करायची गरज नाही आणि इकडनं तुम्ही बघू शकता पुन्हा सुसाड आहे आणि हा पुन्हा सिटीमधून जातो गावातून त्या म्हणजे जरासा खराब रस्ता एवढा पण नाही खराब रस्ता पण हा चांगला आहे कंपॅरिझनला. राईट साईडला दोन आहे जैन पेटी राईट साईडलाच उरण आहे. उरणचा मीट आपण लास्ट टाईम केला तो इथंच गोवा आणि इथंच पुणे पुणे पण आहे आणि इकडनं सरळ गेल्यावर लोणावळा पण काही बायकर्स आहेत. ओके सो आता आहोत ते म्हणजे आपण जैन पेटीच्या हायवेवरती. जैन पेटीच्या हायवेवरती जरा थांबलो का म्हणजे तर आता मला आता क्लिक झालं की मी अजून आतापर्यंत ब्लॉगच केला नाही. फेस ब्लॉग करते ते मोठं ब्लॉगच करतोय पूर्ण ब्लाइंडच झालेलं पूर्ण आहे. राईडची गोष्टी आता काय सांगू राईडला ॲक्च्युली एवढ्या दिवसांनी 30 दिवसांनी राईड लावलं त्यामुळे आता ते वस्तू सीन आणि आपल्यासोबत जे म्हणजे दाढी मिशी सगळी केस विस सगळे हा हायवे म्हणजे प्रॉपर सुपरबाईक्सवाल्यांसाठीच बनवलं असं वाटतं एवढा सुसाड हायवे ना. आपली जे पी के पब्लिक ज्यादा सुसाइड गेले दुसरे दुसरे कोण नाही ते जेपी इकडे गेले सगळे. सो आता इकडनं निघू पुढे आता अपडेट देतो. इकडनं तर सुरुवात होते माझ्या खंडाळा घाटाची तुम्ही इथून पाहू शकता लोणावळा 10-12 किलोमीटर आत इकडनं पुन्हा ती खोपोली सिटी दिसते ती अख्खी पुन्हा खोपोली सिटी. माझा मोबाईल ऍक्च्युली पडेल आता असं वाटतंय मला. ओके सर 9 वाजले तरी आपण लोणावळा घाटा लोणावळ्याच्या ब्रिजचे इथे सेकंड ब्रिज आहे तो तिकडे आणि इकडनं बाबा यार मॅक्स आवाज मॅक्स आणि पाठी माझ्या पगार ते म्हणजे पाठी पूर्ण व्ह्यू खालचा ब्रिज फटँग इकडे धावा एवढी खान आहे ना पहिल्यांदा असं झालं की ब्रिज जाऊ ब्रिजच्या इथे आलो ते ते गर्दी राहत असतो पुढे सागरच्या पुढे जाऊन थांबल्या कामात हॉटेलच्या इथे तिकडे जाऊन नाश्ता करला. ओके सो आता इकडनं निघू इकडनं हवा तर यार जाम डेंजर पुढे ना ॲक्च्युली एक कामत हॉटेल टाईप आहे त्या कामत हॉटेलच्या जाऊन थांबू सागर तिकडे जाऊन थांबला आहे. बाईकला अशी ढकल दे ती इकडे इकडे हवा लेजिट इथंच लावली गाडी कुठे गेलं काय म्हणत काय तर सागर इथे होता त्याची H2 तर इथे सगळे सुपर बाईकवाले इथे जाऊन थांबतात हॉटेल कामतच्या इथे तर नाश्ता विश्ता करू आणि भेटतो थोडा आणि तुला फोन पण आरामात नाश्ता वगैरे करून झाला बद्दशीर
कामले होते म्हणजे आता कामवत हॉटेलचे इथे बेस्ट आणि इकडनं तर जाऊ डॉगी बाय. चलो बाय भेटू नंतर चल. आता आपली राईड कंटिन्यू करूया आणि वाजले 9:47 जे आपण स्वप्न बघवतो 9:30 9:30 पोहोचायचे तिकडे ते तर आता स्वप्नच राहतील. आणि आता गर्दी माझ्या मते भेटेल चांगलीच तर इकडनं डायरेक्ट पळवतो वन साईडवाली तिकडे डायरेक्ट टर्नला जाऊन थांबतो. सातच्या राईडचा आपल्याला सातच्या शॉर्ट राईडचा आपला तिसरा टोल नाका. हा टोल नाका तो म्हणजे लोणाच्या पुढे लागतो इक्वेरे टेम्पलच्या आधी जरासा. अरे काय हा का इकडनं टाकतो फोर व्हीलरवाला बाईकच्या लेनमधून. इकडनं आता लोणाळा 10 मिनिटावरती बघतो. ती डोंगरांची लाईन दिसते तुम्हाला की कारले डोंगराची लाईन आहे. हो जीप बघा लाईनीत 1 2 3 4 5 6 7 काही सीन काय नक्की हे पॉवर होतं ना. 7 जीप लाईनीत भेटल्या बघायला आणि आज तो हॉटेल 7 बरा. ओके सो आलो पण आहे टर्नला. आज तो टर्न एकविराचं ना माझं दरवर्षी मी येतोच येतो या म्हणजे दरवर्षी जानेवारीमध्येच येतो ते माझं तिसरं वर्ष आता येतो येते मी बघा पदयात्री एकविरीला चालत येतात पालखीसोबत. ओके सो इथे जरा गर्दी ट्रॅफिक भेटणारच. आता आपण उन्हाळ्यात आलो आहे म्हणून उन्हाळा म्हणजे आता हा जानेवारीमध्ये आलो म्हणून हे जर पावसाळ्यात आलो असतो ना आपण तर इथे ना प्रॉपर हा सगळा सीन दिसतोय ना तो सगळा हिरवागार असतो. इथून असा काहीसा आता छोटासा घाट टाईप रस्ता आहे पुन्हा हे बघा इथूनच ट्रॅफिक लागले. डेंजर आहे हा रस्ता जरा चालवायला रिस्की आहे मेन म्हणजे एक समोरनं गडपडला ना सगळ्या गाड्या गडपडतील. शार्प टर्न आहे देमतो मी पण ते पण डेंजर जागे चढण्यावरती सेट आहे रे लागे. कशाला एवढा काय मस्ती करते हा बापरे बाप बहुत रिस्की है ये. अच्छा इथे पण आहे का पार्किंग. आपण इथे नाही आपण डायरेक्ट मेन जागे करू. फायनली पोचू आता 2 मिनिटांनी. हा घाटच जरा चॅलेंजिंग पार्ट आहे. काय आलं तर इथे का पार्किंगला बोलतात काय माहीत पण मी आधीच आडवी टाकतो म्हणजे कसं नंतर काढताना त्रास नाही आले पाहिजे. दगडावर राहील का त्या गाडी. बाईक तर बघा कशी लावली मित्री नशीब डोकं आधीच चालल्याने आडवी लावून घेतली तर बाकीचे ती लोक काढताना कशी काढतील का म्हणा इथे बघा स्ट्रिप्ट आहे वरती असं चढण
आता हळूहळू काढू, पडलं नाही म्हणजे झालं. सो आता आपण जो गड चढलेलो मागाशी तो उतरतोय, आणि आता इकडनं सीन तर असा आहे मेन म्हणजे गोपुराचा, बोथ बॅटरी आर डेड, पहिली पण डेड झाली, दुसरी पण डेड होण्यातच जमा आहे 10% वरती. आता जिकडे कुठे जेवायला थांबून आम्ही तिकडे बॅटरी चार्ज करून घेईल मस्त तो बिहू पद्धतशीर. त्यानंतर मग गोपुरा चार्ज झाला की डायरेक्ट घरी झाला निघू. त्या वाजलेत एक, आपण आलेलो इथे. ए बाबा घाबरतो कशाला, आलेलं ते म्हणजे 10 आसपास, म्हणजे 3 लागले जवळजवळ. लाईन तर ॲक्च्युली गर्दी का, आता संडे स्पेशली, संडे असल्यामुळे गर्दी तयार असणारच, गर्दीबद्दल तर काही बोलू शकत नाही. याच्यात आलं ते पण आम्ही जवळजवळ 2 लेट, आम्ही 9:30 यायचं ठरवलं, तर आता की आलो डायरेक्ट 10:30. यार जा यार, जागा काय ब्लॉक करताय, कशाला ब्लॉक करतोय यार, आधी जागा नाही जायला, त्यात पण हे लोक येऊन ब्लॉक करतात. ओके आता वाढलेत 1.5 आणि इक्विरा सोडून आता लोणावळ्याला थांबलो आम्ही ब्रेकसाठी, लंचब्रेकसाठी. लंचब्रेकचा ते सीन असा आहे की नॉनव्हेज खाऊ शकत नाही, ॲक्च्युली आहे संडे, पण संडे असून सुद्धा नॉनव्हेज खाऊ नाही शकत का, तर परत इकडनं घेऊन पुढे महडच्या गणपतीला जायचं, महडच्या गणपतीला जायचं म्हटलं तर नॉनव्हेज खाऊन जाणं बरोबर नाही वाटत, म्हणून मग आता थांबलो आहे लोणावळ्याच्या इथेच. बाकी तुम्हाला असं म्हणजे आज तो ब्रिज एक्सप्रेस वे इकडनं तो डातो, मी लास्ट टाईम बोललेलो तिकडनं येताना तो एक्सप्रेस वे बाहेर निघतो, पण तो इकडनं याच्या पुढेच, आणि व्हेज रेस्टॉरंट दिलं म्हणून इथे थांबलो आणि बाईक ते इथे पार्किंग केली आणि जेवणचं तर मी सांगतो. इथं बसल्याने मेन म्हणजे सीन तर गोपुरा चार्जिंगला लावल्या तिथे मी, मोठा टास्कमध्ये तोच असतो कुठे पण गेले की. तुम्ही जर पाण्याची बॉटल ऑर्डर केली मी इथे, आणि पाण्याची बॉटल बघा कशी दिली आहे, फुल डिझाईन डिझाईन काय बॉटल आहे, एक नंबर दिसते ना. ही बॅगेत घेणं मी घरी घेऊन जाईल बॅगेतून, काय डिझाईन आहे मस्त. सो जेवण इकडे झालं आहे आता, आणि आत्ता आपण आणि आत्ता प्लॅन झाला आहे असा की थांबणार होतं ॲक्च्युली आम्ही, आता रेस्ट घेणार होतो, पण रेस्ट घेण्यापेक्षा मग आता संध्याकाळीच घरी पोचू डायरेक्ट, काळोखात चालण्यापेक्षा उजेडातच चालू, आणि आता निघतं ते म्हणजे महाडच्या गणपतीसाठी. महाडच्या गणपतीला जाऊ, इथे जेवण बिवण झालं प्रॉपर. ओके सो खाऊन पिऊन झाले, हाच तो हॉटेल थांबलेलं व्हेज, आणि इथे म्हणजे चिकी घेतली, ठीक होतं जेवण, एवढं पण चांगलं नाही, एवढं पण फालतू नाही. आता डायरेक्ट स्टॉप तो म्हणजे महाडच्या गणपतीच्या इथे, आणि त्यानंतर डायरेक्ट स्टॉप तो म्हणजे घरी. ओके सागरला पण आता कॉल केला निघायच्या आधी मी, सागर पण पुढे कुठेतरी जेवायला थांबला आहे पनवेल साईडला. सो भेटू शकतो आम्ही, एकत्र जाऊ जाताना पण, जसे येताना एकत्र आलो तसे बघू. कारण सागरचं पण जे काम होतं, ज्या कामात आलं ते काम पण तिथं होत आले, आता ऑलमोस्ट होत आलेलं. कारण आता सीन फक्त एवढं की मला आता महाडचं गणपतीला जायचं, महाडचं गणपती करून मत येतं, तर तिकडे किती वेळ लागतं त्याच्यावर डिपेंड आहे. तिकडे गर्दी नसेल तर सागर भेटेल, जर गर्दी असेल तर सागर नाही भेटणार. मग सागरला सांगेल तू जा पुढे, आपण मागून जाऊ हळूहळू. आता इथे लोणावळ्याची ट्रॅफिक काय रोज रोज दाखवू, लोणावळा मार्केटची तिथं एनी टाईम असतेच, दरवेळेसचं येते, ते काय नवीन नाही. आता लोणावळा आजकाल लोणावळा चिकी आणि शेंगदाण्यांसाठी नाही तर लोणावळ्याच्या ट्रॅफिकसाठी फेमस आहे, तिथला हा जो मेन मार्केट आहे तो. कसं हा वाला हायवेने पण पडतो. अजिबात चाला लेजिट 900 आहे ट्रॅम ड्रायव्हर, ते प्युअर सिग्नल पोरिंग दोन्ही पाय खाली घेतला. बाकी तर काय नाही, पण ह्याच्यावरनं तर ओळखेल की लेडीज ड्रायव्हर आहे. हॅलो ते भाई माझी ड्रीम बाईक चालत होती, ट्रॅम ड्रायव्हर ती कुठलीही असं मॉडेल. थोडीशी चूक आणि काम फिट. हॉर्नेट का मला कम्फर्टेबल नाही फील होते आजकाल लीन मारताना, काय नाही. राईटवाला तिथे दिसतं वरती ब्रिज, तोवाला छोटासा ब्रिज आहे, त्या ब्रिजवरती होतो आणि तिकडनं खालती सिटी दाखवतो खोपोली. मी तुम्हाला दाखवली मग कशी खोपोली सिटी आहे, तोवाला तो पार्ट त्याच्या इकडनं क्लिअर दिसत होता तिकडे ती सिटी. तिकडनं असं उतरून असं आलं आपण इथे खाली, अख्खा डोंगर. श्री गणपती संस्थान महाडतर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे, धन्यवाद. सो आपण आता हायवे सोडून आता आतमध्ये आलो आहे महाडच्या ह्याच्यामध्ये. मॅपच लावायला थांबवतो साईडला, तेवढंच बघितलं तर हाच लेफ्ट होता, एकदाच आलो इकडे म्हणून लक्षात नव्हतं मला एवढं, तरी बरोबर त्या टर्नच्या इथेच थांबलो आपण येऊन. आणि ते इकडून वाजले 3 प्रॉपर महाडच्या इथे आलो, नाही इथे पार्किंग करायची असेल तर पार्किंग करून घेऊ कुठेतरी. पार्किंग 100 रुपये
इंटरनॅशनल असं काहीतरी इथं पार्किंगचा पूर्ण एरिया, इथं पार्किंग तुम्ही करू शकता. हो हो जस्ट निघाले महाडच्या गणपती इथून. आता वाजले प्रॉपर 4. आता आपण राईडची सुरुवात केलेली सकाळी जवळजवळ 7 वाजताच्या आसपास पकडा. 7 ॲक्च्युली प्रॉपर राईड सुरुवात केली आणि 7 ते आता वाजले 4. म्हणजे आजचा दिवस तर म्हणजे जेवढा स्पेंड करायचा तेवढं प्रॉपर स्पेंड करून झालं आहे. आई एकविरेचं पण दर्शन झालं घेऊन आपलं आणि महाडच्या गणपतीचं पण दर्शन करून झालं आहे. आता दोन्ही पण एकदम मस्त होते दर्शन. दोघांना पण जास्त त्रास नाही, फक्त एकविरेला जरा त्रास झाला, जरा काय जास्तच झाला कारण की गर्दीमुळे. गर्दी एवढी होती आज संडे असल्यामुळे. जवळजवळ 10 वाजता आपण एकविरेला गेलेलो आणि 1 वाजता खाली उतरलो, म्हणजे 3 तास एकविरेच्या दर्शनासाठी लागले. आणि इथे 3 वाजता आलो आपण, 4 वाजेपर्यंत फ्री पण झालो, म्हणजे 1 तासात दर्शन इकडे सगळं झाले. सो आता आपण पनवेलला पोहोचू 5-10 मिनिटांमध्ये. आता वाजलेत जवळजवळ 4:50, म्हणजे 5 वाजायला आलेत आणि सनसेट पण होईल आता थोड्या वेळाने. आता हा ब्लॉग तर परत रिटर्न दाखवण्याचा तर काय अर्थ नाही कारण की तसं जसं आलं तसं त्या रूटने चाललं, कारण नवीन तर एवढं काय नाही. काय झालंच इंटरेस्टिंगमध्ये तर नक्की मी दाखवेलच. तर आजचा हा वाला आपला संडे राईडवाला ब्लॉग आपण इथेच एंड करूया. ओके, आय थिंक सो 2 पार्ट बनतील, नॉट शुअर, बघू. ओके, हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया आणि भेटूया अशाच कुठल्या तरी इंटरेस्टिंग किंवा इन्फॉर्मेटिव्ह ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय, राईड सेफ अँड मूव हार्ड. भेटू लवकर जाता. शिवगौरीच्या नंदना, या विचरणी ही वंदना, वक्रतुंडा गे लंबो.